मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे महत्त्वाची बातमी ते बुलढाणा जिल्ह्यातून कोविड सेंटरच्या दुरवस्थेमुळे उपचार घेत असलेल्या 38 महंतांनी आश्रमात परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. 38 महंत आश्रमात परत गेलेत. अस्वच्छता आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा या महंतांनी आरोप केलाय. बुलढाण्यातल्या अपंग निवासी विद्यालयामधल्या कोविड सेंटरमध्ये हे सगळे महंत दाखल होते. मात्र इथे स्वच्छता नाहीये आणि प्रशासन दुर्लक्ष करतंय, उपचार योग्य होत नाहीयेत हे कारण देत या सगळ्या महंतांनी तिथून निघून आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली. गेल्या 7 दिवसांपासून ताप आणि खोकल्याचा त्रास असल्यानं त्यांची आरटीपीसीआर टेस्ट केली. यात त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र त्यांचा त्रास कमी होत नसल्यामुळे HRCT ही टेस्ट केली. यात त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेत. सध्या त्यांच्यावर नागपूरच्या माहूरकर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये पुन्हा कोरोनानं धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. 24 तासात तब्बल 53 नवे रुग्ण आढळलेत. गेल्या काही महिन्यांपासून मालेगावात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली होती, पण गेल्या आठवडाभरापासून पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक दिसतोय. कोरोनाची रुग्णसंख्या 200 वर जाऊन पोहोचली. अमरावतीकरांची चिंता वाढवणारी ही बातमी. ग्रामीण भागात 35 कंटेनमेंट झोन घोषित केले. जिल्ह्यात आणखी कंटेनमेंट झोन जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी ही माहिती दिली. जळगाव जिल्ह्यात गुरुवारी 24 तासात 279 रुग्ण आढळले. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 59,864 झाली. 138 जण कोरोनामुक्त झालेत. आतापर्यंत 56,554 जण कोरोनामुक्त झालेत. गुरुवारी दोघांचा मृत्यू झाला. एकूण मृतांचा आकडा 1,381 झालाय. सद्यस्थितीत 1,929 रुग्ण उपचार घेत आहेत. सांगली महापालिकेनं कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. गेल्या 8 दिवसात महापालिकेच्या पथकानं विना मास्क फिरणाऱ्या 500 व्यक्तींकडून 1.5 लाख रुपयाचा दंड वसूल केलाय. सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन केल्याबद्दल 8 व्यक्तींकडून 45,000 दंड, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 29 जणांकडून 3,000 असा एकूण 1,98,000 दंड वसूल केलाय. नवी मुंबई मनपामधील कोरोना काळातल्या आकडेवारीत मोठा गोंधळ उघड झालाय. 7,072 नागरिकांची टेस्ट न करताच त्यांची नोंद पॉझिटिव्ह रुग्णांच्या यादीत केली आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध नवी मुंबई घेतला जात होता, पण सापडलेल्यांची टेस्ट न करताच त्यांची नोंद पॉझिटिव्ह रुग्णांच्या यादीत केल्याचं उघड झालं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे